Exactly. Glory. Thank you, Jesus. There is great wedding feast of the Lamb of God. And he's inviting everybody for that wedding feast and to become his bride also. Hallelujah. And स्वर्गामध्ये जे मोठं कोकऱ्याचं जे लग्न आहे त्या लग्नासाठी परमेश्वर सर्वांना आमंत्रण देत आहे. येण्यासाठी अँड यू अँड मी आर अपॉइंटेड आणि तुमची आणि माझी निवड झालेली आहे टू कीप दिस इन्व्हिटेशन लेटर टू द होल वर्ल्ड. हालेलुया. हे जे आमंत्रण पत्र जे निमंत्रण आपल्याला मिळालेलं आहे ते जगापर्यंत पोहोचवण्याचं तेच आमंत्रण जगाला सुद्धा देण्याचं काम परमेश्वरने आपल्याकडे केलं आहे. या जगातल्या सर्व लोकांना आपण ते आमंत्रण दिलं पाहिजे त्या कोकऱ्याच्या लग्नाला येण्यासाठी. टुडे माय क्वेश्चन इज डू यू हॅव दॅट इन्व्हिटेशन लेटर इन युअर हँड. आणि आज तुम्हाला माझा हाच प्रश्न आहे की परमेश्वरापासून प्राप्त झालेलं ते आमंत्रण पत्र तुमच्याकडे आहे का? हालेलुया. द पीपल हु विल इन्व्हाइट अदर्स फॉर द वेडिंग फीस्ट are the people who themselves know that they are certainly going for the wedding. Hallelujah. आणि अशेच लोक इतरांना परमेश्वराच्या लग्नाच्या कोकऱ्याच्या लग्नासाठी आमंत्रण देऊ शकतात ज्यांना स्वतः खात्री आहे की मी पण त्या लग्नामध्ये उपस्थित असणार आहे. Hallelujah. If we are not inviting others for that wedding, that means we are not sure ourselves. आणि जर तुम्ही इतरांना त्या लग्नाचं आमंत्रण देत नाही याचा अर्थ तुम्हाला अजून खात्री नाही की तुम्ही त्या लग्नामध्ये असाल. This method when there is wedding in one particular house. In world also we see आपण जगात पण पाहतो ही गोष्ट की कोणाच्या पण घरात जर कधी लग्न असेल तर काय होत असतं की जे घरातले लोक आहे जवळचे नातेवाईक आहे ते बाहेरच्या सर्व लोकांना मित्रांना ओळखीचे शेजारचे जे पण असेल त्यांना लग्नासाठी आमंत्रण देत असतात. येस ऑर नो? हालेलुया. यस राइट. आर वी हिज फॅमिली? आपण त्याची कुटुंब आहोत का? हालेलुया. इफ यू आर सेइंग यस देन आर यू इनवाइटिंग फॉर हिज वेडिंग? आणि जर तुम्ही हो म्हणत आहात त्याच्या कुटुंबाचे आपण सदस्य आहोत परमेश्वराचे तर आपण इतरांना आमंत्रण देत आहोत काय? यस. इन क्राइस्ट जीसस वी ऑल हैव दैट अपॉर्च्युनिटी. इट्स बीन गिवन अनटू अस बाय द लॉर्ड दैट वी ऑल हैव बिकम द चाइल्ड ऑफ गॉड. हालेलुया. परमेश्वर ख्रिस्तामध्ये सर्वांना ही संधी मिळालेली आहे की परमेश्वर ख्रिस्ताच्या द्वारे आपण सर्वजण परमेश्वराचे पुत्राणी करण्यात आलेलो आहोत. हालेलुया. इफ वी आर चाइल्ड ऑफ गॉड दैट मींस वी आर द पार्ट ऑफ गॉड्स फॅमिली ऑलरेडी. आणि जर आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत तर आपण निश्चित परमेश्वराच्या कुटुंबाचा एक सदस्य आहोत. एंड इन माय हाउस नाउ देयर विल बी वेडिंग कमिंग सून. आणि जर तसं जर आपण सदस्य आहोत तर माझ्या घरामध्ये लवकरच एक लग्न होणार आहे. एम आय टेकिंग माय रिस्पॉन्सिबिलिटी टू इन्व्हाइट अदर्स फॉर द वेडिंग? आणि कुटुंबाचा सदस्य नात्याने माझी जबाबदारी आहे की मी इतरांना त्या लग्नासाठी आमंत्रण दिलं पाहिजे. इन वर्ल्ड वर्ल्ड सिस्टम what happens during wedding, no matter how rich the person is, but they have some limited number of invitation letters. आणि जगामध्ये एक पद्धत आहे की किती पण श्रीमंत व्यक्ती जरी असतील तरी ते थोड्याच लोकांना निमंत्रण देतात. सर्वांना सारखे जगाला निमंत्रण देत नाही. थोड्या जे आहेत त्यांनाच ते निमंत्रण देतात. There is limitation to the invitation letters. आणि जे जे निमंत्रण पत्रिका जे असतात आमंत्रण पत्रिका जे असतात त्याला एक मर्यादा आहे ते थोड्याच ते छापतात. Yes, we all know that whenever we have wedding in the house we print n number of invitation letters. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पण लग्न असतं तर आपण एक 200-300-500 पत्रिका आपण छापतो. We add the numbers also. But the good news is that परंतु चांगली वार्ता ही आहे की for the wedding feast of the lamb जे कोकऱ्याचे जे लग्न आहे is uncountable, the numberless, the limitless invitation letters. त्यासाठी प्रियांनो कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही. आमंत्रण पत्रिकेसाठी नंबर्स नाही. त्या अशा अगणित अशा आमंत्रण पत्रिका आपल्याकडे आहेत. हालेलुया. In world system also sometimes we find that if big family is there the invitation is like only 2 people or 3 people. I find it very often nowadays it's happening. आणि जर आपण मोठी फॅमिली जर असेल तर आपण मग त्याच्यामध्ये म्हणतो पाहतो की प्रत्येक घरामधून 2 किंवा 3 लोक त्या ठिकाणी बोलवण्यात येतात. But for the wedding feast of the lamb
परंतु जे कोपऱ्याचं लग्न आहे द इन्व्हिटेशन लेटर टू वन पर्सन अशोर्स ऑल हिज फॅमिली मेंबर्स दे कॅन हालेलुया आमेन परंतु जे परमेश्वराचं जे कोपऱ्याचं लग्न आहे त्यासाठी जे आमंत्रण पत्रिका प्रियानो एका घरामध्ये ज्यावेळी पत्रिका जाते एका व्यक्तीच्या द्वारे संपूर्ण घराला ते आमंत्रण असतं हालेलुया I have said just the family, but that invitation for the their offsprings and everybody who is there, their ascendants forever and ever. हालेलुया मी तर फक्त एक कुटुंबाविषयी बोलत आहे परंतु जे परमेश्वराचं जे आमंत्रण पत्रिका प्रियानो एका व्यक्तीला ती प्राप्त होती पण त्याच्याद्वारे जे अनेक जे पिढ्या आहे त्याच्यासाठी पण सध्या आमंत्रण पत्रिका असती त्यांना पण प्रभूच्या देवाच्या राज्यामध्ये ते आमंत्रण असतं इफ यू आर सेव्ड युअर फॅमिली इज सेव्ड हालेलुया तुमचं तारण झालेलं आहे तर तुमच्या कुटुंबाचं सुद्धा तारण झालेलं आहे ऑल्सो युअर चिल्ड्रन अँड देअर चिल्ड्रन अँड देअर चिल्ड्रन अँड देअर चिल्ड्रन ऑल हॅव दॅट प्रिविलेज टू अटेंड आणि जग जे आहे प्रियांनो त्या आमंत्रणासाठी वाट पाहत आहे आणि ही आता शेवटच्या काळाची ही गरज आहे वर्ल्ड इज वेटिंग फॉर द सन्स ऑफ द लॉर्ड टू अपीयर आणि जगातले लोक जे वाट पाहत आहेत की देवाचे पुत्र प्रकट होण्याचं जग वाट पाहत आहे हालेलुया इट्स नॉट अबाउट लॉर्ड जीसस इट्स नॉट परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताविषयी ते म्हणत नाही His work is done already. But Prabhu Yeshu Khristacha kaam jhalela aahe. And he was the only begotten son. Ani to ek ekulta ek asa putra hota. But the Bible says sons. Ani ya tikani je pavitra shastra madhe anek putran vishe dilela aahe. Yes. Through Christ Jesus we all have become sons and daughters of the Lord. Ani Prabhu Yeshu Khristacha dware apan parmeshwaracha putra ani kanya jhalelo aahot. God is awaiting for us. आणि जे जग जे आहे आपली वाट पाहत आहे आणि जगाबरोबर परमेश्वर सुद्धा आपली वाट पाहत आहे आणि लक्षात घ्या की जग आपली वाट पाहत आहे परमेश्वर आपली वाट पाहत आहे तर हे आपण किती महत्त्वाचे असे आहोत इन वर्ल्ड देयर आर मेनी VIPs, VVIPs and VVVIPs, whatever. Hallelujah. जगामध्ये जे आहेत ते असे महत्त्वाचे असे व्यक्ती इम्पॉर्टंट पर्सन्स आहेत व्यक्ती आहेत अति महत्त्वाचे आहे अति अति महत्त्वाचे सुद्धा आहे ओके राईट बट देर आर व्हेरी फ्यू पीपल जे अति महत्त्वाचे आणि अति अति महत्त्वाचे लोक आहेत थोडके आहेत And there are limited number of people who awaits for them. I want who are dependent on them, right? आणि काय रूपात थोडके असे लोक असतात जे महत्वाचे लोक आणि अति महत्वाच्या लोकांवरती अवलंबून असतात येस ऑर नो से फॉर एक्झाम्पल फॉर अ कंट्री द पीएम ऑफ दॅट कंट्री ऑर द प्रेसिडेंट ऑफ दॅट कंट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि एका एखाद्या देशासाठी जो पंतप्रधान जे असतात ते महत्वाचे असतात बट इवन इफ दॅट पर्सन डाइज समबडी एल्स कम अँड टेक्स हिज प्लेस आणि जरी तो पंतप्रधान वारले मरण पावले तरी पण दुसरे पंतप्रधान येऊन त्यांची जाग घेतात नथिंग वेट्स फॉर एनीबॉडी आणि कोण कसे कोणामुळे असं कुठले काम थांबत नाही बट यू अँड मी परंतु तुम्ही आणि मी फार अबाव दॅट आणि त्याच्यापेक्षा वी आर फार अबाव दॅट आपण त्याच्यापेक्षा फार वेगळे असे आहोत फार उंच असे आहोत द वर्ल्ड इज वेटिंग फॉर अस व्हेन वी विल इनवाइट देम आणि जग आपली वाट पाहत आहे की कधी आपण जाऊ आणि त्यांना आमंत्रण देऊ एंटायर वर्ल्ड आई एम टॉकिंग अबाउट आणि मी संपूर्ण जगाविषयी बोलत आहे करोड्स ऑफ करोड्स पीपल आणि करोडो असे लोक जे आहे ते आज आपली वाट पाहत आहे सी हाउ इम्पॉर्टंट यू आर इथे तुम्ही पहा की किती महत्त्वाचे तुम्ही आहात अँड दॅट्स नॉट ऑल आणि ते फक्त तेवढंच नाही द गॉड द लिव्हिंग गॉड ऑफ क्रिएशन ही इज ऑल्सो वेटिंग फॉर आणि जो सृष्टीचा जो निर्माण करता परमेश्वर जो आहे तो पण तुमची आणि माझी वाट पाहत आहे हालेलुया आणि तो राजाचा राजा आहे तो प्रभूंचा प्रभू आहे तो सर्वोच्च असा देव आहे आणि तो सर्व सामर्थ्यशाली पिता आहे आणि तरी पण तो तुमची आणि माझी वाट पाहत आहे
आणि कधी माझे पुत्र आणि कन्या जातील जगामध्ये जातील आणि माझे काम ते करतील. डोंट यू थिंक दैट यू आर इम्पॉर्टेंट पर्सन. आणि तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही महत्त्वाचे व्यक्ती आहात? हालेलुया हालेलुया. इफ यू आर दैट इम्पॉर्टेंट पर्सन. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही महत्त्वाचे आहात. इफ यू टुडे अंडरस्टँड हाउ इम्पॉर्टेंट यू आर फॉर